आणि गुढी पाडव्याला नाशिकचे सर्व पेट्रोल पंप चालक एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत, त्यामुळे पेट्रोल पंप बंद राहतील। विना हेल्मेट वाहनधारकांना पेट्रोल दिलं तर पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश दिलेत। पोलीस आयुक्तांच्या याच निर्णयाविरोधात नाशिकचे पेट्रोल पंप चालक आक्रमक झालेत। पेट्रोल पंप चालकांची छगन भुजबळांकडे या संदर्भात तक्रारही दाखल केली आहे। याचा निषेध म्हणून आम्ही येणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी ते सक्ती गुन्हा दाखल करण्याच्या सुरुवात करणार आहे। त्या दिवशी आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक बंद ठेवणार आहोत। गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकमधील सर्वच पेट्रोल पंप बंद राहतील। माझं त्यांना सांगणं आहे, गुढीपाडवा हा शुभ दिवस असतो, त्या दिवशी धंदा वगैरे बंद करण्याच्या भानगडीत पडू नका, पेट्रोल पंप बंद करू नका। मी त्यांच्याशी बोलतो, तुमच्याशीही बोलतो, आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू। पोलीस आयुक्तांशी या संदर्भात चर्चा करणार, असा काही आदेश निघाला आहे का ते तपासणार, आणि निघाला असल्यास त्यांच्यावर पुढे काय त्याच्या संदर्भामध्ये मी माझं मत त्यांच्यासमोर मांडेल। आणि नाशिकच्या पोलीस आयुक्तांचा असा कोणता निर्णय होता ज्यावर पेट्रोल पंप चालक इतके नाराज झाले, तोही बघूयात। पेट्रोल पंप मालक आणि चालक आहे, त्यांच्यासाठी आम्ही एक वेगळा आदेश पारित करतोय की असं जे कोणी हेल्मेट शिवाय लोकांना पेट्रोल देत असेल तर असे लोकांवर ते असे चालकांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत असा गृहित धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। आणि या अनुषंगाने पेट्रोल पंप मालक चालकांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल। आणि एकपेक्षा जास्त वेळा त्यांनी केसेस केलं तर हा पेट्रोल पंप जे आहे ते धोकादायक झालेला आहे असा गृहित धरून त्यांना हा पेट्रोल पंप का बंद करण्यात येऊ नये याचे नोटीस पण त्यांना बजावण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।